नमस्कार, WH न्यूज की जन जन की आवाज में आपका स्वागत। मैं हूँ विजय खौसे। आइए देखते हैं आज की विशेष खबर। इथे देह व्यवसाय हा आम्ही चालू देणार नाही। न्यायालयाचं जे आदेश झाला आहे की जे राहणारे लोक आहेत ते राहू शकतात, परंतु कुंटणखाना हे चालवू शकत नाही। न्यायालयाचा आदेशाचा पालन करून ज्याप्रमाणे पोलीस प्रशासन कारवाई करत आहे, त्या पोलीस प्रशासनाला पाठिंबा देण्याकरता, नवीन तरुण पिढीला वाचवण्याकरता, ती तरुण पिढी या बाजूची असो की त्यांच्या बाजूची असो, परंतु आम्ही सगळ्या जनप्रतिनिधींची, सगळ्या नागरिकांची ही नैतिक जबाबदारी आहे की सगळ्या तरुण मुलांना वाचवलं पाहिजे, ही आवश्यकता आहे। म्हणून आम्ही सगळे लोक देह व्यवसायाच्या विरोधात आहोत आणि तो इथून बंद झालाच पाहिजे, इथून हटलाच पाहिजे, ही आमची मागणी आहे। समोर ते सगळे येईलच पुढे। गडकरी साहेबांची मी भेट घेणार आहे, पालकमंत्री साहेबांची भेट घेणार आहे आणि पालकमंत्री साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे की फार लवकर हे प्रकरण निपटल्या जाईल, सगळ्यांना न्याय मिळेल। इथे जे अवैध काम होतात त्यावर तर अंकुश लागेल, परंतु कोणाचे रस्ते बंद करणं हे कायद्यात बसत नाही। वस्ती इथे राहिली पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन करतो, वस्ती इकडनं हटली पाहिजे म्हणून ते आंदोलन करतात, त्यांना सुद्धा संविधानाने अधिकार दिला आहे आपले मत प्रकट करण्याचं। बाहेर आंदोलन आता हे पहा, त्या ज्या तिथे करता आहे तो त्यांचा भाग आहे, तो त्यांचा भाग आहे, ती त्यांची नैतिकता आहे। आणि हे जग जाहीर आहे की महिलाच महिलांची शत्रू असते, आपण सगळीकडे ऐकतो एक महिलाच एक महिलांची शत्रू असते। त्या महिला जर का या महिलांना परक्या मानतात, त्या महिला ज्या कोणी तिथे बाहेर बसल्या आहेत, त्या महिला या महिलांना जर का कलंकित समजतात, दूषित समजतात, ह्या वाईट आहे असं समजतात, तर मला त्यांच्यासुद्धा विचारांची खीव येते।
त्यांच्या सुद्धा विचारांची. पक्षाची पदाधिकारी होण्याच्या आधी मी एक माणूस आहे आणि माणुसकी सर्वात मोठा धर्म आहे आणि मी भारतीय आहे. मी एक भारतीय आहे. माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे. मी माणुसकी धर्म पाळत आहे. मी आजूबाजूच्या लोकांच्या विरोधात नाही आहे. त्यांच्या विरोधात नाही. त्यांच्याही काही समस्या असतील, यांच्याही काही समस्या आहे, बसून मार्ग निघू शकतो. यांच्या पोटावर लात मारायच्या आधी तुम्ही यांच्या पुनर्वसनाची, यांच्या नोकरी पाणीची, यांच्या पेन्शनची व्यवस्था केली आहे का? मग आता तिथे बाहेर आंदोलनाला जे कोणी लोक बसले आहेत, तुम्ही जे म्हणता ज्या कोणी महिला बसल्या आहेत, त्यांनी यांना आपल्या घरी कामाला ठेवावं. पुढाकार त्यांनी घ्यावा. या सगळ्या महिला घेऊन मी त्यांच्या घरी जाते. या महिलेच्या पुनर्वसनाची त्यांची तयारी नाही तुमच्याकडे काय सांगत? प्रशासनाची कुठे जाहीर झालाय? प्रशासनाने याच्या अगोदर केलंय? नाही, प्रशासनाने अजूनपर्यंत अधिकृतपणे कोणतीच पुनर्वसनाची घोषणा केली नाही. जेव्हा पुनर्वसनाची घोषणा होईल तर ते तर कौतुकास्पदच राहील, त्याचं स्वागतच होईल. परंतु शासकीय घोषणा अजूनपर्यंत झाली नाहीये. शासकीय घोषणा पालकमंत्री साहेब करतील, शासकीय घोषणा मुख्यमंत्री साहेब करतील, शासकीय घोषणा महिला व बाल कल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर करतील आणि शासकीय घोषणा इकडचे स्थानिक खासदार करतील. ती घोषणा अजून झाली आहे का? ती घोषणा झाली आहे का? ती घोषणा झाल्यावर आम्ही निर्णय घेऊ काय करायचं. सन्मानासाठी लढणं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. भारतीय राज्य घटनेनी आपल्याला प्रत्येक नागरिकाला अधिकार दिला आहे की तुमच्या न्यायासाठी, अधिकारासाठी, हक्कासाठी, सन्मानासाठी तुम्ही लढू शकता. आज रक्षाबंधनचा पवित्र दिवस आहे. सर्वप्रथम सर्व मीडियाच्या माझ्या बंधू भगिनींना रक्षाबंधनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देते. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे एक विशेष खबर के साथ. तो हमारे चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और तमाम खबरें देखने के लिए www.whnews.in पर भेंट दें. धन्यवाद.